नमस्कार। आज आपण पान नंबर 97 वर गणित राहिलो होतो आपलं, ते पाहूया। नीट पा, द रेशियो ऑफ मिस्टर आर्यन्स मंथली इनकम टू एक्सपेंडिचर, इनकम टू एक्सपेंडिचर रेशियो म्हणजे गुणोत्तर, 5:4 म्हणजे इनकम, इनकम टू एक्सपेंडिचर म्हणजे उत्पन्न आणि खर्च, आणि आर्यन्स महिन्याचं उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर 5:4 आहे, आणि मिस्टर आमन द सेम फिगर इज, आणि आमनचं ते 3:2 आहे। उत्पन्नाचा खर्चाशी गुणोत्तर, हे सूत्र लक्षात ठेवा, बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च सेविंग इज इक्वल टू, हे सूत्र असं होतं बघा, इनकम बरोबर एक्सपेंडिचर प्लस सेविंग असं सूत्र होतं। त्याच्यात बदल केला आपण, हा एक्सपेंडिचर इकडे वजा झाला, सेविंग बरोबर इनकम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, उत्पन्न बरोबर खर्च अधिक, हे सूत्र मी असं मांडलं, थोडी तोडमोड केली, लक्ष द्या फक्त। बघा, इनकम टू एक्सपेंडिचर आता लेट दोघ झालेत म्हणून कॉमन मल्टीपल बी एक्स, लेट कॉमन मल्टीपल बी एक्स इथं म्हणतो फॉर बदलते खाली लिहू आपण समान पट एक्स मान समान पट, आता इथं वाय घेतो कारण दोघ जण इथं अनिल आणि अमन, मग आता अमन मंथली इन्कम, अमन इन्कम आणि अमन सॉरी अनिल आहे पहिला, अनिल एक्सपेंडिचर कॉमन चे अनिल चे उत्पन्न अनिल चे अनिलचा खर्च कॉमन चे अमन चे अमनचा खर्च अमन इनकम आणि अमन एक्सपेंडिचर कळते का? हे असं काय लिहितोय मी, आपल्याला त्यांनी रेशो दिला म्हणून मी हे दोन लिहिलेले आहे, मराठी वाले मराठी इंग्लिश वाले इंग्लिश, पण तिथं असं म्हटलंय रेशो काय आहे मंथली इनकम टू एक्सपेंडिचर, म्हणून इनकम आणि एक्सपेंडिचर, इनकम आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, उत्पन्न व खर्च, उत्पन्न आणि खर्च, उत्पन्न आणि खर्च ह्यांचं गुणोत्तर दिले, पहिलं गुणोत्तर 5:4 5:4 म्हणजे 5x आणि हे 4x आणि अमनचं जे ते 3:2 आहे म्हणजे 3x आणि 3y का इथं समान पण कॉमन मल्टिपल काय वाय, ओके पहिल्या दोन वेळेचा अर्थ संपला। ऑल्सो 4% ऑफ अमन मंथली इन्कम इज इक्वल टू 7% ऑफ अनिल इन्कम, आता ह्याच हे सूत्र लक्षात ठेवा का, कमी पुसून टाकते बघा बघा, 4% अमन मंथली इन्कम, 4% ऑफ अमन मंथली इन्कम, पुढे अमन मंथली इन्कम, अमन मंथली इन्कम 5x इज इक्वल टू 7% ऑफ अनिल मंथली इन्कम, अनिल अमन मंथली इन्कम, अमन मंथली इन्कम 3y 7% ऑफ अनिल मंथली इन्कम, अनिल मंथली इन्कम 5x एवढी जात कळलं का, 4% ऑफ म्हणजे गुणिले अमन मंथली इन्कम 3y इज इक्वल म्हणजे बरोबर 7% इन टू अनिल इन्कम मंथली इन्कम 5x इफ अनिल मंथली एक्सपेंडिचर इज 96,000, एक्सपेंडिचर अनिल मंथली एक्सपेंडिचर दिलेलं आहे किती, मंथली एक्सपेंडिचर 4x इज इक्वल टू 96,000, अनिल एक्सपेंडिचर अनिल सर
खर्च मराठी मध्ये वाचतो बघा. अमन यांच्या मासिक उत्पन्नाचे 4%, अमनचं मासिक उत्पन्न 3Y, त्याचे 4%, 4% गुणिले 3Y हे अनिल याच्या मासिक उत्पन्नाचे 7%, अनिलचं मासिक उत्पन्न 5X गुणिले 7% एवढे आहे म्हणजे बरोबर चिन्ह. अनिल याचे मासिक उत्पन्न 100 रुपये आहे, अनिलचे मासिक उत्पन्न, अनिलचे मासिक उत्पन्न म्हणतात ते. आणि सेमीच्या पुस्तकात एक्सपेंडिचर आहे बघा, सगळं गोळच आहे. फाइंड अमन्स अन्युअल इन्कम, आपण असं दुरुस्ती करून घेऊ. मंथली इन्कम इज ₹96,000, मंथली इन्कम उत्पन्न सेमीवाल्यांनी दुरुस्ती करून घ्यायची झालं. मग उत्पन्न म्हणणार काय 5X बोलले पण भागेले झालं पाच दोन दहा आणि दोन शून्य असे हा एक्स कळलं कळच तो नाही कळलं हा एक्स किती राहा आता 4% म्हणजे 4×100 × 3Y 7×100 × 5X बघा 4×100 × 3Y 7×100 × 5×1 किंमत टाका 19,200 वाय बरोबर 7×100 × 5×1 = 2,200 हा 4 होईल 100 होईल हा 3 सुद्धा तिकडे भागिले होईल कळते का बघा 4×3 झालं 100 झालं हे हाय असच 100 गेले 7×35 × 19,200 आणि भागिले 12 ने भागा 12×12 = 19,200 ना 12×12 = 7 12×72 1600 2035 × 16 = 16×85 × 38 = 58 वाय पण वाय म्हणजे समान पट्टे कॉमन पट्टे पडे. आता एक्स आणि वाय एकदा माहिती झाले की तुम्हाला काय जे विचारले ते तुम्ही काढू शकता. आता बघा काय विचारले तुम्हाला ते आपण काढूयात. यामध्ये पहिला आपण अमन्स अन्युअल इन्कम बघा. अमन्स अन्युअल इन्कम अमनचे उत्पन्न किती किती वाय येते 3Y 3×56,000 3×0 = 3×15 = 15 × 16 आलं. सेव्हिंग मेड बाय मिस्टर अनिल अँड मिस्टर अमन. आता सेव्हिंग काढायची तुम्हाला सेव्हिंग म्हणजे तुम्हाला सेव्हिंग काढायची म्हणजे मराठीमध्ये त्यांनी विचारले काय अनिल व अमन यांची बचत काढा. बचत बचतीसाठी तुम्हाला प्रत्येकाची इन्कम आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर उत्पन्न आणि खर्च काढायचा. हा अमनचा काय आला अमनचे उत्पन्न. आता अमनचा खर्च एक्सपेंडिचर अमन एक्सपेंडिचर इथे 2Y 2×56,000 बरोबर आहे का बघा 56,000 56,000 नाही ते 5600 यायला पाहिजे 19,200 सॉरी कॅल्क्युलेशन चुकलं इथं बघा 96,000 नाही ते 96,600 फक्त
एक एक शून्य वाढत गेला बघा, एक एक शून्य वाढत गेला. पाच हजार सहाशे बरोबर आहे. मग हे झालं अमनच. आता अनिल, अनिलचे उत्पन्न त्याला आपण काय म्हणतो, अनिल इन्कम पाच एक पाच गुणिले एकोणावीसशे वीस शून्य पाच दोन्ही दहा पंचेचाळीस शेहेचाळीस पाच सात चार नऊ. त्यानंतर अनिल एक्सपेंडिचर, अनिलचा खर्च. ऍक्च्युली हे जे आहे ना हा तुम्हाला दिलेला आहे ना, हे काय बरोबर आहे का, चार एक्स चार गुणिले एकोणावीसशे वीस शून्य चार दोन्ही आठ चार नऊ छत्तीस चार तीन सात. इथपर्यंत झालं म्हणजे सर दोघांचा पण उत्पन्न खर्च उत्पन्न खर्च काढला. आता सूत्र केलं होतं बघा आपण, तुम्हाला काय करायचं त्यांचं, व्हॉट यू हॅव टू फाइंड बचत. बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च, याला आपण काय सेविंग इज इक्वल टू काय, इन्कम मायनस एक्सपेंडिचर बरोबर आहे. मग आणि सेविंग अनिलची बचत, चला अनिलचं इन्कम किती आहे नऊ सहाशे, खर्च किती आहे सात हजार सहाशे ऐंशी. ही बाजू लागतो मी करा. आता अमन सेविंग, अमनची बचत सूत्र देत सांगा, अमनचं उत्पन्न किंवा इन्कम किती आहे, अमनचं इन्कम सोळा हजार आठशे, अमनचा खर्च किती आहे एक्सपेंडिचर अकरा हजार दोनशे, वजा बाकी तुम्ही काय. अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा खर्च आणि बचत सॉरी प्रत्येकाचं काय काढू शकता, बचत काढू शकता. अतिशय सोपं आणि सुटसुटीत गणित होते, नीट समजून घ्या. ही सगळ्यात सर्वात महत्वाची आणि ही अकट महत्वाची होती. अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा पहा आणि म्हणजे तुम्हाला समजेल. एकदा एक जाणीव आहे ना की मग तुम्ही प्रत्येकाचं उत्पन्न आणि प्रत्येकाचा खर्च म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर काढू शकता. दोघांचा इन्कम आणि एक्सपेंडिचर आला की मग इन्कम आणि एक्सपेंडिचर उत्पन्न खर्च आला की प्रत्येकाची बचत तुम्ही काढू शकता. असं अतिशय सोपं सुटसुटीत गणित आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पहिलं गणित जे आहे सराव संच सहा पॉईंट एक त्यातलं पहिलं गणित पाहूयात. अल्काला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते, महिना एकशे वीस रुपयाची बचत करते, बचत किती बचत करते एकशे वीस रुपये, खर्च किती करते नव्वद टक्के, तर तिला पाठवणारी रक्कम किती, मग तिला पाठवण्यात येणारी रक्कम एक्स वन बरोबर का. आता इंग्लिश मध्ये अलका स्पेंड्स 90% ऑफ मनी दॅट ही दॅट सी रिसीव हर मंथ, बरोबर आहे. 90% खर्च करते, सेव्स रुपीज 120 सेव्स सेविंग बरोबर. आणि हाऊ मच मनी डज सी गेट मंथली, मग अलका रिसीव एक्स रुपीज पर मंथ, रिसीव्स आर ई सी ई आय रिसीव्स एक्स रुपीज पर मंथ, तिला भरणारी रक्कम काय म्हणली पाहिजे प्रत्येक महिन्याची एक्स रुपये, पण ती खर्च करते 90%. खर्च म्हणजे एक्सपेन्सेस, खर्च म्हणजे काय स्पेंड करते, एक्सपेन्स
एक्सपेंडिचर है खर्च एक्सपेंडिचर एनडी एवडे पैसे नव्वद टक्के खर्च करती थी एक्स गुणिले नव्वद छेद शंभर नौ एक छेद दहा रुपीस हा तिचा खर्च झाला एक्सपेंडिचर आणि बचत पण दिलेली आहे तुम्हाला विचारलंय तिला किती रक्कम पाठवले सूत्र आपल्या म्हणतो बघा मगाशी रक्कम काय उत्पन्न ज्याला आपण काय म्हटलं बचत अधिक खर्च सेविंग प्लस एक्सपेंडिचर मगाशी मी सूत्र लिहून दिलं तुम्हाला आठवतंय का हा पहिल्याच ग्रंथाला आपण ते वापरलो ना बचत बरोबर उत्पन्न बचत बरोबर उत्पन्न म्हणजे काय सेविंग बरोबर इन्कम तेच घेऊयात नाही तर मग सेविंग इज इक्वल टू काय इन्कम मायनस एक्सपेंडिचर बचत बरोबर इन्कम म्हणजे उत्पन्न वजा खर्च या सूत्राचा उपयोग करायचा बरा किमती बरं बचत किती सेविंग एकशे वीस इन्कम किती तिचा तिला किती पैसे मिळाले येस खर्च किती आहे खाली काय मल्टीप्लाय होत आहे बाय 10 दो बार 10 ने गुणून गुणा म्हणते का 10 गुणिले 120 छेद 1 10 गुणिले 1 छेद 1 10 गुणिले 91 छेद 100 हे 10 सॉरी 91 छेद 10 10 10 गेले बरं हे 1200 हा 10 आहे आणि वजा 9 एक्स 10 एक्स वजा 9 एक्स म्हणजे एक सी संपलं गणित पूर्णांक उत्तर लिहून टाका तिला पाठवलेली रक्कम 1200 रुपये आहे अलका जरी अलका रिसीव 1200 रुपीज पर मंथ दॅट इज द आन्सर झालं आणखी एक गणित घेतो दुसरं गणित पहा किंवा तिसरं घेऊ आपण तिसरं निखिल बरोबर कदा नीट नीट गणिताकडे लक्ष द्या निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या मासिक उत्पन्नाच्या 5% शिक्षणासाठी 14% शेअर्स मध्ये 3% भाग बँकेत आणि 40% दैनंदिन खर्चासाठी वापरला मासिक उत्पन्नाच्या निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मनी मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन एज्युकेशन फॉर चिल्ड्रन एज्युकेशन कशा कशा खर्च केला तो लिहून काढतो मी आधी फॉर चिल्ड्रन चिल्ड्रन्स एज्युकेशन इन्व्हेस्टिंग शेअर्स त्यानंतर डिपॉझिट इन बँक त्यानंतर डेली एक्सपेन्सेस पार्टी परसेंट 3% 40% इन शेअर्स 5% चिल्ड्रन्स एज्युकेशन झालं त्यात निखिल स्पेंड 5% ऑफ मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन एज्युकेशन इन्व्हेस्टेड 40% इन शेअर्स डिपॉझिट 3% इन बँक अँड यूज 40% फॉर दिस डेली मराठीमध्ये बघा निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी 5% शेअर्समध्ये गुंतवणूक 14% डिपॉझिट इन बँक डिपॉझिट
मराठी मध्ये त्यांनी काय म्हटलंय? तीन टक्के भाग बँकेत ठेवला, बँक डिपॉझिट आणि डेली एक्सपेन्सेस दैनंदिन खर्च एवढा सगळा, एवढे सगळे पैसे जे आहेत हे त्याने काय केले? खर्च केले थोडक्यात, टोटल एक्सपेन्सेस एकूण बघा ना, मुलांच्या खर्चासाठी 5%, बँकेचा शेअर्स मध्ये 14%, डिपॉझिट 3%, दैनंदिन खर्च 40%, असं एकूण 5 + 14 + 3 = 40, 40 × 43 = 57, 62% गुंतवणूक केली, टोटल एक्सपेन्सेस एकूण खर्च किती गेला? 62% गेला, 62% खर्च झाला. पुढे वाचा, गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. बचत सेविंग किती रुपये? 19,000 ही वॉज नेट विथ द बॅलन्स, बॅलन्स होतो सेविंग. सो व्हॉट वॉज इज इन्कम फॉर मंथ? इन्कम, इन्कम दॅट मंथ, मंथली इन्कम, इन्कम उत्पन्न किती? समजा उत्पन्न काय मानू? एक्स. सूत्र आहे बघा, आपलं मागा शिकत दिलं होतं मी, काय सूत्र आहे ते? सेविंग बरोबर इन्कम मायनस एक्सपेन्सेस, बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च, बरोबर आहे का? या ठिकाणी तुम्हाला आता इन्कम काढायचं आहे. किती म्हणा? सेविंग किती आहे? 19,000. इन्कम किती माहिती आहे का? नाही. आणि खर्च किती आहे? 62. आता 62% खर्च आहे त्याचा. 62% खर्च आहे म्हटल्यावर तो खर्च कसा असतो? 62 खर्च कशावर आहे? त्याच्या उत्पन्नावर. समजा त्याचं उत्पन्न एक्स मान, सपोज इन्कम बी रुपीज एक्स, ओके, मग परसेंटेज ऑफ ना एकूण खर्चाचे शेकडा प्रमाण, टोटल एक्सपेन्सेस इज इक्वल टू एकूण खर्च एक्सच्या 62%, 62% खर्च आहे म्हणजे 62 × 100 आलं का लक्षात? येते का लक्षात? सूत्र किती भरा? सेविंग 19,000, इन्कम एक्स आहे हा 62 × 100, 2/100 ने गुणो, मल्टीप्लाय बोथ साइड बाय 100, दोघांचा गुणा 100x − 62x, 1, 2, 3, 4, 5, 0 आणि याच्यातून किती? 60 + 80 = 38x, बरोबर आहे का? आणि मग x इज इक्वल टू 19/50, 1, 2, 3, 4, 5 / 38, 19 × 19 = 38, आणि हे वरचे 1, 2, 3, 4, 5 आणि हे 50,000. उत्तर काय? 50,000. निखिल्स मंथली इन्कम इज 50,000 रुपीज. निखिलचे मासिक उत्पन्न किती आहे? 50,000 रुपये आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.